याचा अर्थ काय? स्वतःच्या खिशात धक्का लागू दिलेला नाहीये. आणि मग आमचा आक्षेप कोणता आहे? सरकारने द्या, मागतोय आम्ही वेगळे, आम्ही मागतोय पेन्शन. मी म्हणतोय की या जन्मलेल्या मताचा अधिकार आहे ना, मला सन्मानाने म्हणण्याचा पण हक्क पाहिजे. आणि तो द्यायचा असेल तर आम्हाला पेन्शन द्या. आम्ही कसे गेले? पेन्शन देत नाही. अशा त्यांची बिलाजी येतात. हा आणखी वेगळा मुद्दा आहे, तू जाऊया त्याच्याकडे. प्रश्न असा आहे, पैशाचा अफाट वापर, इतक्या गाड्या बघायला भेटे, कुठून आला पैसा? कुठून आला पैसा? मी एक शंका व्यक्त केली आहे, ज्या वेळेला हे घडलं त्याच वेळेला अमेरिकेच्या कोर्टाने अदानीने अटक करा म्हणून ऑर्डर काढली. आणि ती ऑर्डर अटकेची ऑर्डर आहे, गंमत घ्या. आणि ती ऑर्डर असताना अदानीला पकडायची ऐवजी आमचे पंतप्रधान जे अमेरिकेचे मित्र आहेत ते परदेशातून जाहीर करतात की आमचा पाठिंबा अदानीने आहे. आणि अदानीने काय काय केलं? राजांचा कौतुक होतं माझं काही पण. अदानीला एकच पाहिजे होतं की मला मुंबई पाहिजे, सगळे पाहिजेत. आणि हे म्हणाले काही वाटेल झालं तरी होणार नाही. आणि त्यांनी काय केलं? मग त्यांनी काय केलं की नाही, ते बाबा शोधत शोधा ना. आमचा हा आक्षेप आहे निवडणुकीमध्ये परकीय शक्तींचा आणि अदानीसारख्या शक्तींचा वापर झाला, ही गोष्ट अत्यंत निंद आहे. ही गोष्ट निंद आहे. आज मला भेटणार सगळेजण बोलत आहेत, पण त्या मुद्द्यावर तुम्ही अदानींचं कोणी नाव घेतलं, मी भावे घेतो व्यक्त घेत नाही. माझं म्हणणं आहे, ही माझ्यासारख्या वयस्क माणसाच्या मनाला लागते. तर आम्ही अंतरातून काय संयुक्त अर्थांतरात आम्ही पाहिलं, गोव्याचं अंतरात आम्ही पाहिलं, आणि वरी लडाखचं अंतरात आम्ही पाहिलं, भंडारा विद्यापीठाचं अंतरात आम्ही पाहिलं. असं नाही झालं. आज आवाज बंद करण्यासाठी काय चाललंय? तुम्ही सरकारच्या अर्थी काही बोला राजद्रोह होईल, हे अजब आहे. आणि सरकारच्या विकास योजना बनल्या, त्यांचं म्हणणं एकच पक्ष एकच नेता, हे तत्वज्ञान त्यांना जनतेवेळी न्यायचं आहे. आणि याचा प्रखर विरोध आपल्या आयुष्यात प्राणसंग्रह आपण केला पाहिजे, हे माझं म्हणणं. मित्र, हे दोन प्रश्न झाल्यानंतर तिसरा प्रश्न आला, हा प्रश्नाचा तुळको आला.